खात्यामध्ये दोन विजय असणार परंतु मी म्हणेन फ्रेंड संघाला हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं जर तुम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत राहावं लागेल तर प्रत्येक मॅच तुमच्यासाठी जिंकणं खूप महत्त्वाचं रोशन सर रो, रोशन शेलार सर आपण कुठं असाल तर लगेच समालोचना कक्षाकडे या तसेच पप्पू साखरे सर आपण सुद्धा कुठं असाल तर लगेचच समालोचना कक्षाकडे या चेतन सर आपली वाट पाहत आहेत आयोजक रोशन शेलार सर तसेच पप्पू सर आपण कुठं असाल तर लगेच समालोचना कक्षाकडे या तत्पूर्वी आपण जाऊयात पुण्याचे एकदा आमचे सहकारी समालोचक आहेत रमेश सर त्यांच्याकडे आता सामना सुरू होणार खर्डी एमसीसी एमसीसी खर्डी या संघाचा क्षेत्रक्षम पूर्णपणे सजलेला आहे आणि चालू फलंदाज आज डावकुरा फलंदाज फ्रेंड संघाकडून सुरक्षा येऊ चांगलासा फटका एक धावपूर्णा आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आहे थोडासा खराब असा थ्रो झाला ठिकाणी परिणामी दोन धावा पूर्ण संघाची सुरुवात झाली दोन्ही संघाच्या बाजूने या सामन्याला एक चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय तो दोन धाव हो जमवण्यात आल्यात फ्रेंड्स कसारा या संघाकडून फलंदाज तो अजय डावकुरा फलंदाज नॉन स्ट्राईक फलंदाज तो संतोष तो देखील डावकुरा फलंदाज आणि खरड या संघाकडून स्ट्रायकर गोलंदाज म्हणून गुड्डू चांगलासा चेंडू चांगलासा फटका आहे त्याला बघूया किती दाजोबाज होता दा फटक्यावरती एक धाव पूर्ण पुन्हा एकदा दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि दोन धाव पूर्ण सुरू सुरुवात दोन्ही संघाच्या बाजूने म्हणता येईल चांगल्याशी गोलंदाजी तेवढी चांगलं शत्रक्षण आणि त्या तेवढीच चांगली फलंदाजी देखील पाहायला भेटते फ्रेंड्स या संघाकडून सलामीची दोन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईकला तो अजय नॉन स्ट्राईकला तो संतोष आत्तापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालाय आणि ताव संख्या ती चार बिन बिनबाद चार थोडस शतरक्षणा थोडसा हो बदल केला जातोय गोलंदाज गोलंदाज गोलंदाजवरती शतरक्षण सजून घेतोय हवं तसा शतरक्षण सजवतो गोलंदाज आणि पुन्हा एकदा सजातो गोलंदाज गुड्डू <laughs> सुरट फटका चेंडू हवे मध्ये नक्कीच जेल टिपण्याचा प्रयत्न असेल आणि सुंदर अशी जेल झाले या ठिकाणी बाद ओ यू टी आऊट कमेल नाश्टाकला फलंदाज तो चित्तू बघूया हॅट्रिकची संधी आहे या गोलंदाजाला मला मला वाटतं ही जर हॅट्रिक साधी झाली तर आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिकची संधी असेल गोलंदाजाला फुल टॉच चेंडू सुंदर सुरेख फटकाय या ठिकाणी चेंडू जातो सीमारेषे पार चौकार शेवटचा चेंडू शिल्लक सुरख फलंदाजी पहिला चेंडू चौका डोकला आपल्या संघासाठी प्रनिल याने बघूया फंचनचा इशारा वाईट दिशाहीन गोलंदाजी अवंतर धाव खर्च केला या ठिकाणी गुड्डू याने चांगल्याशी गोलंदाजी करत होता परंतु आत्ता मात्र दिशा भरकटलाय धाव संख्या नऊ शेवटचा चेंडू बघूया हलकीशी कट लागले चेंडू सागेच उंच गेलाय आणि जल टिपलीये हा सामना पुढे जातोय फ्रेंड संघ धावाचा डोंगर रचल असणार याकडे सर्वांचं लक्ष असेल तर एमसीसी खर्डी हा संघ फ्रेंड संघाला किती धाव नव्हती थांबवेल असा चेंडू हलक्या के हाताने खेळला आहे चेंडू सर्कलच्या जा बाहेर जातोय एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावच्या प्रयत्नात जवळजवळ दुसरी धाव पूर्ण झाली आणि दोन धावा पूर्ण या दोन धावाने धावसंख्या पुढे झर त्याने धावसंख्या अकरा तीन बाद अकरा अशी फलंदाजी भेटते इथे चौकार आणि षटकर पाहायला भेटत नाही परंतु सिंगल आणि डबल या ठिकाणी पाहायला भेटते ते म्हणतात ना जोरदार पावसामध्ये मुसळधारचा पाऊस जर चालू असेल तर माणसाने छत्री घेऊन उभे राहायचे कारण की छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसामध्ये उभं राहण्याचा धाडस नक्कीच येते त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची खात्री येत नाही परंतु प्रयत्न करायची खात्री नक्कीच जाते सिंगल डबल ने धावा नाही फ्रेंड संघ या ठिकाणी बघूया जोरदार अपील झाले आणि पंचांचा आच वरती बोट वरती फलंदाजबाद प्रयत्न पाहायला भेटतात फ्रेंड्स या संघाकडून चौकारचे परंतु त्यांना अपयशात आहे त्यामध्ये झेल जाते आणि चांगलं असं पाहायला भेटतंय एन सी सी या संघाकडून चांगल्याशी झेल टिपल्या जातात फलंदाज बाद केला जातो कधी डायरेक्ट एट धावबाद केला जातो चांगल्याशी गोलंदाजे चांगला असं आणि पहिल्या चेंडू दबाव बनवण्याचा प्रयत्न केला एन सी सी खरडिया संघने फ्रेंड्स कसार संघावरती अजूनही सामना संपला नाही अजूनही सामना सुरू आहे तर बघूया पुढील गोलंदाज mm -hmm. अलकेशी शिक नक्कीच लागले चेंडू टिकला झोन मध्ये एक धाव्यासाठी धावसंख्यात भर धावसंख्या सोळा नवीन गोलंदाज तो इशान कस ईशानचा पुढील चेंडू हलक्या हाताने खेळलाय चेंडू सर्कलमध्ये चांगल्याशी फील्ड केले परंतु एक उघड्यात कोणी रोकू शकला नाही चांगल्याशी गोलंदाजी करतो आतापर्यंत तिन्ही गोलंदाज अतिशय सुरेख कामगिरी करतात तिसरा षटक हे मार्गस्त आहे षटकातील चार चेंडू शिल्लक आता तिसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता चांगला असा फटकाला चेंडू हवे मध्ये धावून आलाय सुंदर अशी चेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु झेल काही टिपली नाही टेकणे झेल सोडली आहे बघूया आता मात्र धाव बाज होतो की नाही आणि धाव बाद या ठिकाणी पंच एकूण धावा दोन धावा तिसरा धाव बाद हा फलंदाज आणि काहीसा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मात्र फिट असल्या कारणाने ही झेल काही होऊ शकत नाहीये मात्र एक धाव मिळाली ती कसर संघाला आणि धाव संख्या झाली ती सात बाद अठ्ठावीस गोलंदाजी खूप सुरेख गोलंदाजी मानावी लागेल ती हर्डी संघाची इन ऑफ कटर टाकण्यामध्ये माहीर असलेले दोन हे गोलंदाज अशाच पद्धतीची जर गोलंदाजी केली तर नक्कीच आपला संघ विजया दिशेने नक्कीच वाटचाल करेल पुढचा चेंडू या गोलंदाजा आणि लेग साईड टाकलेला चेंडू व्हाईट रूपाने एक धाव मिळते ती कसरा संघाला आणि धाव संख्या झाली ती सात बाद एकोणतीस अक्षय आणि पुन्हा अक्षय यांनी टाकलेला चेंडू फलंदाज काही लक्षात येत नाहीये स्ट्राईक चेंज करण्याच्या नादामध्ये मात्र एक धाव मिळाले चोरटी आणि दुसरी सुद्धा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी मिळाले ते या दोन फलंदाजा आणि मला आहे या इनिंगचा शेवटचा चेंडू असल्या कारणाने धावा वाढवण्याच्या याच्यामध्ये दोन धाव मिळाल्या आणि एक विकेट मिळाली ती खर्डी संघाला आणि धावसंख्या झाली ती आठ बाद एकतीस एम सी संघाचे एक वृत्ती असलेले कार्यकर्ते अक्षय पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं कसारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि या चार धावांच्या मदतीने खर्डी संघाची धाव संख्या झाली आहे ती एक बाद सहा खरोखरच चांगली अशी गोलंदाजी मानावी लागेल मात्र सर्व क्षेत्रक्षकांनी या समीर गोलंदा या गोलंदाजाला सहकार्य करणं गरजेचं आहे तरच आपला संघ या ठिकाणी जिंकू शकेल आणि आता मात्र अतिशय फटक्याबाजी चेंडू जातोय सरस सेवा पार षटकार सरळ चेंडू सीमावर पाठवला खरं क्लास हा चेंडू वरती क्लास लिहिला होता आणि त्या दिशेने चेंडू मारला जातो सरळ स्ट्रेट ड्रायव्हच्या दिशेने मात्र दोन धाव या ठिकाणी रोकू शकत नाहीयेत आणि या दोन धावच्या मतेने कसा खडी संघाची धावसंख्या मात्र भराभर वाढते ती झाली एक बाद बारा सॉरी धावसंख्या झाली ती चौदा या ठिकाणी धावामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि आता मात्र पूल करण्याच्या नाद्यामध्ये निर्धाव चेंडून निघाला तो समीर यांचा खरोखर सुंदर अशी गोलंदाजी केली होती मात्र जर तो झेल घेऊ शकले असते तर तो फलंदाज सुद्धा बाद झाला असता आणि धावसंख्या सुद्धा एवढी वाढली नसती एक षटक संपलेलं आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर खडी संघाची धावसंख्या झाली आहे ती एक बाद बारा अजूनही सॉरी चौदा पुढचं षटक घेऊन येतो कसारा संघाकडून आकाश आकाश मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करतात ते या सेकंड ओव्हर मध्ये कसरा संघाकडून आकाशांचा पहिला चेंडू तो या फलंदाजासाठी आणि काहीसा बाउंस केलेला चेंडू ऑफ टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू कमी षटकाच्या या सामन्यांमध्ये बाऊंड चेंडू खूपच चे लाभदायक असतो आणि प्रत्येक गोलंदाज याच चेंडूचा जा जास्त वापर करत असतो तोच चेंडू आकाश यांनी या ठिकाणी टाकला आणि मात्र ऑफसाईड डिसेने टाकलेला दुसरा चेंडू मात्र अतिरिक्त बॅड चेंडू आणि रूपाने एक अतिरिक्त धाव मिळते ती खरडी संघाला धाव संख्या झाली आहे ती पंधरा एक बाद पंधरा पुन्हा आकाश यांचा हा दुसरा चेंडू ऑफसाईड डिसेने टाकलेला चेंडू एंगल हा निर्धाव चेंडू काय अँगल पकडून हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय अँगल हा त्यांचा ऑपसाईड साईड अँगल जातोय त्यामुळे फलंदाजाला काही टाइम करता येत नाही आणि हा मात्र नक्कीच एक व्हाईट चेंडू असणार आणि या व्हाईट चेंडूच्या चे रूपाने ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार आणि टीचर इलेव्हन संघाचा कर्णधार यांनी त्वरित या ठिकाणी यायचं आहे क्विकली आकाशांची सुंदर अशी टिचून केलेली गोलंदाजी आत्ता मात्र ज्यांनी चांगलाचा सा समाचार घेतला तो फलंदाज स्ट्राईकला आणि त्यांनी मात्र चेंडूवरती आकाशी चेंडू वरती फेकून दिलाय त्या खाली फिल्डर काय होतं आणि नक्कीच झेलवा अलंग कार्पेट कबर रिझन मध्ये चेंडू निघून जातोय की काय परंतु शेवटच्या मोमेंटला झालेत मात्र दोन कायमेंटला कम्प्लीट केल्या जातात तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजी साठी अक्षय आला होता अजूनही मैदानामध्ये आहे स्पॉट वरती धाव आपल्याला बघायला मिळतील तेवीस टार्गेट आहे बत्तीस धावांचं अजूनही नाव धाव्यांची गरज या क्षणाला टाकलेला चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय अवे फ्रॉम बॉडी चेंडू हाताळला जातोय गोलंदाज बेस्ट ऑन साईडला फटकास लाईट डिपमध्ये दुर्वरणं शतरक्षक चेंडूवरती येत आहेत थोडंसं फंबल करतील तर पूर्वी दोन धाब्याचं कॉलिंग लगेच झालं एक एक सेकंद या क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचा असतो जेव्हा शत्रक्षक इथे शत्रक्षण करत असतो तेव्हा मात्र थोडंसं एका सेकंदासाठी केलेलं फंबल लगेचच दुसऱ्या धाबामध्ये कन्वर्ट होत असतं आणि असंच कायचं क्रिकेट या क्षणाला मात्र आपल्याला बघायला मिळलं कारण डी एमसी संघाकडनं दोन धाबा आल्या स्कोर वरती धाबा बघायला गेलेत तर पंचवीस आहेत अजूनही सात धाब्याची गरज या पुढे असेल थ्री टीम सी संघाला जिंक हो या वेळेस चेंडूला खोदून काढला परंतु जेल बाद होण्याचा प्रयत्न इथे फसला गेला है। एक संधी केली निर्माण केली होती गोलंदाज प्रनिलनं परंतु त्या संधीचं काही सोनं होता आलं नाही सोनं करता आलं नाही झेल मात्र भूमीला प्रदान केला अर्थातच ड्रॉप झाला त्यात पूर्वी दोन धावा आल्या आणि या स्कोर कार्ड वरती धावा बघायला भेटतील आपल्याला या सत्तावीस ही पास जंगल या पुढे असेल यावेळेस स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला उडवायचा प्रयत्न होता क्लास दाखवण्याचा प्रयत्न अक्षयचा होता परंतु शेंडू इथे निघून गेला निर्धाव आणि तीन षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धाबा आहेत सत्तावीस अजूनही यापुढे पाच धावेची गरज झेल सोडला गेला आणि त्या कारणास्तव मात्र इथे स्कोरकट वरती धावा आपल्याला बघायला मिळतायत सत्तावीस अजून हे सहा चेंडू पाच धाबेची गरज रोमांच्या सामना आहे लोवर स्कोरिंग मॅश आजच्या दिवसामध्ये भरपूर बघायला भेटला सकाळच्या सत्र... सत्रापासून लोवर स्कोरिंग मॅच बघायला भेटतात परंतु असं चित्र मात्र अजूनही बघायला भेटलं नाही की पूर्णपणे रोमांचक कशा शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच अजूनपर्यंत गेली नाही आजच्या दिवसामध्ये आणि हा मात्र मॅच असा होईल का सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा मैदानाकडे ते वळल्यात आणि थोडस भवितव्य सुद्धा वर्तवले जात आहेत या मॅच चे सहा चेंडू पाच धाब्याची गरज क्षणाला घडीला आपल्याला बघायला या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सर्ज होईल तवकीर गोलंदाजी, गोलंदाजी ट्रॅकवर सर्ज होईल पहिला चेंडू घेऊन जातोय पहिल्या चेंडू वरती संधी निर्माण केली होती वारंवारता एकच चुकी केली जात मिस आहे मिसफिल्ड होत आहेत आणि त्या मिसफिल्डच्या स्वरूपात मात्र इथे धावा इथे खर्च करावं लागतात गोलंदाजाला आणि याच कारण या मात्र षटकामध्ये सुद्धा चौकीच्या षटकामध्ये पहिला चेंडू कुठेतरी होती बुला ती मगर जाणे का नाही तो चेंडू मात्र टाकला होता कारण आउट ऑप्शन भरपूर चेंडू बाहेर होता एश सुद्धा लागली होती यावेळेस अलंग द कार्पेट स्क्वेअर लेग रेझर मध्ये सुंदर ताकदीचं संरक्षण झालंय तत्पूर्वी एक मात्र वाचू शकले नाहीत स्कोर कार्ड वरती धावा चेंडू तीन धाब्याची गरज आणि या चार चेंडू पैकी मी म्हणे हा चेंडू जर निर्धाव टाकला तर मात्र पूर्णपणे मॅच इथे अशा अवस्थेत येऊन ठेपेल परंतु तो निर्धाप चेंडू टाकणं खूप गरजेचं परंतु अक्षय सारखा फलंदाज अरमान आहेत अक्षय आहेत हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत चार चेंडू तीन धाब्यांची गरज या क्षणाला आहे हो यावेळेस सुद्धा झेल उडलाय आणि शेल घेण्याचा प्रयत्न कोणताही बघायला भेटला नाही आणि जवळ जवळ चेंडू निघून गेलाय विजयी चौकार आणि या चार धाब्याने सामना जिंकलाय खरडी एमसी एम अभिनंदन